ऑल राइट, जय महाराष्ट्र। अजून एक रेस्क्यू कॉल तिकडे चाललं, प्रसन्न त्याला कॉल करतो पण त्याचं आहे ना आपलं नेटवर्क कॉल दाखवत आहे, का माहिती नाही का, पण ठीक आहे चालेल। मी इमर्जन्सी निघालो आहे, एकटाच आहे, हायवेल आहे, तर डायरेक्ट लोकेशनला बसतो आणि मग सांगतो कुठला सापे काय नाही ते। तर चालेल, फोडा नको ती शप्पी तिकडे आहे लय घाणवाले अडकले। ब्लेड असेल तर देशील का मला? ठीक आहे ब्लेड घे। पाणी दे ना, पाणी पाणी दे, डब्बा पाणी द्यायचा असतो, बालदी दे बालदी पाणी। कसन कर रहे देखो तो सही, जखम ना लग रही है, गाय को भी डर लग रहा है, पकड़ के कहीं निकालो जग निकालो। ये धामिन है, इसको इंडियन रैट स्नेक बोलते हैं इंग्लिश में, मराठी में धामण, हिंदी में धामिन, घोड़ा पिछाड़, ऐसे अलग अलग नाम है। इसको पहचानना इजी है। इसका जो पूछ है, पूछ के ऊपर ऐसा काला कलर का एक्स वाई जैसा मार्क्स रहता है, उसका पेट का बाकी पीला रहता है, इधर का ब्राउनिश चॉकलेटी टाइप रहता है, और इसका जो मुंह है वो छोटा रहता है, और है ना इसका आंख और मुंह के इधर काला काला लाइन रहता है, इसके ऊपर से धामन पहचानते हैं। एक टाइम पे जो बड़ी धामिन रहती है वो एक टाइम पे है ना एक हफ्ते में ना नैने बोल के 7 से 8 चूहे खाती है। ये क्या है फिर? ये भी धामिन ही है, धामिन ये इसका साइज है ना 12 फीट तक बढ़ता है, अभी ये भी इतना भी बड़ा नहीं है और ज्यादा छोटा भी नहीं। आता ये मीटिंग सीजन चालू है त्यांचा प्रजनन का, म्हणून ते दोन दोन तीन तीन एकत्र दिसतात। फोन कर
यस तर अजून एक रेस्क्यू कॉल दिवसातला सेकंड रेस्क्यू कॉल आहे आणि मगाशी आपण म्हणजे दुपारची आपण एक रॅट स्नेक रेस्क्यू केलेली तर लगेच हा आता कॉल पडला तिला रिलीज केली सगळं प्रॉपर नेटमधनं काढलं तिचं थोडंसं ट्रीटमेंट केली लगेच सोडून टाकलं तिला आणि आता लगेच रात्री मला आता फोन आला पोलीस स्टेशनमधून तर तिथे एक आहेत पोलीसवालेच आहेत तर त्यांनी आपल्याला सांगितलं की असं असं जागेवरती साप आहे अजगर आहे बोलतात ते आता तिकडे जाऊन पाहूया अजगर आहे का घोणस आहे का सँडबो आहे तरी तर ओमी आहे माझ्यासोबत आणि छोटू येतो आहे तर छोटूची वाट बघतो आहे छोटू आला का लगेच लोकेशनला पोचतो आणि बघतो कुठला काय काय नाही हाय गाईज ठीक आहे डायरेक्ट लोकेशनला पोचतो आणि कुठला साप आहे काय ते एक्सप्लेन करतो कसं काय ते मला तर कदाचित जास्त करून चान्सेस वाटतात अजगर किंवा सँडबोआचे कारण की त्या साईडला सँडबोआ जास्त भेटतात ज्या साईडला मी चाललो त्यांनी सांगितलं तर त्या लोकेशनला तर पहिला पोचतो तिथे हां याला लास्ट शरम नाही आरामशीर होतं याला सांगितलं घाई आहे ठीक आहे चालेल पुढे भेटतो चला ओके तर येस आम्ही अजगर बघायला जात आहोत नको काढू आणि हा साप वाटत घरात शिरलेला आहे रात्रीचा वेळ आहे हे रसल व्यापार आहे त्याला बोल बर्नी दे बर्नी बर्नी बोले तो डब्बा 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 नहीं रहेगा गोनी रहेगा गोनी ला जल्दी ला जो भी है वो ला बर्नी बर्नी मिल रहा है तो बर्नी ला और ये देख ना कैमरा इससे का अच्छा साफ है काम बता दो गाइस तो रसल वाइपर है ते ओ वाओ चांगले साइज है ते काटी काटी बघ नाही का असेल का तुला अरे आ बघ पकड बघा कसा ड्रमच्या पाठी बसलेला आहे गाईज आणि आम्हाला आता ड्रम खेचायला लागते साईज बघा गाईज आणि हा मस्त एकदम लजीज असा हा रसल वायपर आवाज बघा कसा काढत आहे गाईज ह्याच्या मराठी मध्ये काय बोलतात और ये गाईज घोणस तू लकडीला गोणीत गेला कशात गेला गोणीतच गेला लकडी दे लकडी दे अभी इसका पैकिंग चालू है सो हाँ गाइस तो पैकिंग हो चुकी है भाई ने मस्त एकदम बांधा है अभी ये आवाज करेगा फिर से थोड़ा सा मैं आपको आवाज सुनाता हूँ इसका देखिए गाइस ये है वेरी हाईली डेंजरस एंड वेनमस स्नेक विषारी सर्वात विषारी ठीक आहे आता ह्याला रेस्क्यू केलेली घोणस तर हिला लगेच रिलीज करायला आलं ग्रीन झोन मध्ये तर ठीक आहे त्याला लगेच रिलीज करतो आणि थोडा घाईमध्येच बाहेरच होतो म्हणून आहे ना तसंच आलो रेस्क्यू करायला पण थोडंफार इक्विपमेंट यूज करा माझ्या रेस्क्यूवर जेवढे मित्र बघतात त्यांनी तर कारण की आपण खूप रिस्कीचं काम करतो माझ्यासोबत घटना घडता घडता वाचलो आहे मी खूप ठीक आहे चालेल इन्सिडेंट्स होत राहतात तर ह्याला रिलीज करतो थोडी इन्फॉर्मेशन देतो हा रसल वायपर त्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर बोलतात मराठीमध्ये घोणस ह्याच्यामध्ये ह्युमोटॉक्सिक नावाचं वेनम भेटतं जे आपल्या मांसपेशांना सडवतं तर ठीक आहे ह्याला लगेच रिलीज करतो आणि चांगली साईज आहे खूप हेल्दी पण आहे तर लगेच रिलीज करतो तिला हॅलो इकडं आंघो यायचे व्हिडिओ घ्यायचं
ठीक आहे चालेल, तिला तिच्या पर्यावरणामध्ये रिलीज केला आणि मी पण जातो आता. असं कुठल्याच प्राण्याला मारू वगैरे नका, आमचे कॉन्टॅक्ट आहेत, आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा पोलीस डिपार्टमेंट वगैरे आहेत, फायर ब्रिगेड आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडनं आमचे नंबर घ्या, ते लोक नक्की हेल्प करतील. ठीक आहे चालेल, ठीक आहे. परत एक व्हिडिओ शूट करतोय कारण की बेलापूर सिवूडचा एक कॉल आहे, तर तिकडे चाललो आहे, काहीतरी भांडणं झाले होतं. ठीक आहे, आपल्याला ते बघत टाईम नाही, आपण निघतो लगेच. चालेल, बेलापूर सिवूडचा कॉल आहे, तर तिथे साप आहे दिसतंय त्यांना. मी आधी फ्रेश झालेलो, सांगोळ वगैरे केली आणि जस्ट टॉवेल घालून बाहेर आलो आणि कॉल पडला, प्रसाद दादांनी कॉल दिला. तर चालेल, लगेच पोचतो तिकडे. छोटू येतो आहे माझ्यासोबत, छोटूला घेऊन चाललो आहे, तर तिकडे भेट डायरेक्ट लोकेशनला पोचतो आणि मग बोलतो कारण की आता बाईक चालवतो जरा फास्ट फास्ट. चालेल ठीक आहे, भेटू आपण पुढे, चला. अरे पुढे विशेष लग्याला घरात पळाला ऐक बाय अंदर घेत कळा घे नाही तोरण कळा घे दगड कळा मध्ये पूर्ण पोकळ काढे ना, आता नाही निघेल ना डायरेक्ट ना. अरे दामन नाही, दामन दिसते ते एकदम ब्लॅक 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 आणि एकदम ते आहे ते दामिनी एकदम पिवळे तुला दिसल्या नवीन वाटा बनवा कुठं तो व्यव हात समोर मी आतमध्ये आतमध्ये पकडले ना मी याला आणि मराठी मध्ये तस्कर बोलतात. बिना विषारी साप आहे, त्याच्यामध्ये बिना विषारी साप आहे, एवढं काय घाबरायला. सकाळी येतो ना, सकाळचा वस्तू मावशीला माय मला दाखव ना चाललाय आता पाहून. आता हे कुठं सोडायचं? आपण रेस्क्यू केले ट्रिंकेट्स ने, तर याला ते रिलीज करतोय या ग्रीन झोन मध्ये, लगेच रिलीज करतोय. मस्त साईज आहे, तर बघू शकता ते किती ब्युटिफुल स्नेक आहे. ट्रिंकेट ओळखणं खूप सोपं आहे, तर त्याच्या बॉडीवरती असे पॅटर्नचे मार्क्स असतात आणि त्याच्या शेपटीवर अशा ग्रे कलरच्या, ब्लॅक कलरच्या, ब्राऊन कलरच्या लाईन्स असतात, तर त्याच्यावरनं ट्रिंकेट ओळखलं जातं. आणि त्याच्या हेडवरती पण असं यू टाईप मार्क्स असतो, तसं कोबराच्या डोक्यावरती असतो ना तसं, तर तसं ओळखतात. आणि बघू शकता किती ब्युटिफुल स्नेक आहे आणि नॉन वेनमस स्नेक आहे, बिना विषारी साप आहे, तर कोणी मारू नका ना. तर चालेल, याला रिलीज करता. ऍग्रेसिव्ह झाली
ठीक आहे चालेल, तर ती तिच्या पर्यावरणात रिलीज झाली आणि मी पण जातो आता माझ्या घरी, तर चालेल. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. मी इथं पहिला निघतो आणि नंतरला बोलतो मच्छर चावतात, तर चालेल. जय महाराष्ट्र, काळजी घ्या.